नमस्कार, मी सुवर्णा, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईत ताडदेव इथं कमला या इमारतीत एका 18व्या मजल्यावर घराला आग लागली, त्याविषयीची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. मुंबईतल्या ताडदेव परिसरामध्ये एका इमारतीत लागलेल्या भीषण आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. 15 जण जखमी झालेत अशीही माहिती समोर आली आहे. जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत. या दुर्दैवी घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो. ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग लागली होती. कमला या इमारतीच्या 18व्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 7:30 दरम्यान ही आग लागली. आग भीषण होती, लेवल 3 ची आग होती. घर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आणि या घरात लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याची झळ बसलेली आहे. 12 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे अशी माहिती मिळते. इमारतीमध्ये सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळावर काय परिस्थिती आहे याची माहिती त्यांनी करून घेतली आणि जी शक्यतो घटनास्थळावर उभं राहून मदत करता येईल ती सगळी मदत करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला, त्यांच्या टीमनं केला. आत्तापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. आगीत होरपळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पंद्रह फ्लोर के आसपास डक्ट के ऐसा प्राथमिक जानकारी है कि 15वें फ्लोर पे डक्ट से जो है आग लगी और ऊपर तक गई. सबसे ज़्यादा अफेक्टेड 19th फ्लोर था और एक संयुक्त अभियान जो पुलिस फायर ब्रिगेड उनके साथ में करने के बाद जो है उसमें इवैक्यूएशन हो गया है. फायर अभी कंट्रोल में आ गई है. डोर टू डोर अभी भी चेकिंग हम कर रहे हैं कि किसी को और कोई रेस्क्यू की ज़रूरत पड़ेगी या कुछ और किसी तरह से कोई इंजर्ड है क्या. अराउंड 15 इंजर्ड जो है विभिन्न अस्पतालों में जो है दाखिल किए गए हैं. नायर हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल और अनंत अस्पतालों में हैं. इसमें से 4 और क्रिटिकल हैं अभी और उनके अभी मतलब डॉक्टरी देख रेख चालू है. इसके अलावा भी हम लोग अभी जो है अभी आप देख रहे हैं पीछे की राहत और बचाव कार्य चालू है. हम लोग जैसा भी होगा हम लोग आपको आगे अपडेट करें. हमसे प्रतिनिधि तुषार रूपनवर घटनास्थळावरून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. तुषार, या घटनेसंदर्भात आत्ता काय अपडेट? आत्ताची अपडेट सुवर्णा, आत्ता रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला शेवटच्या टप्प्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आगीवरती पूर्णतः अग्निशामक दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. आता ज्या 18व्या मजल्यावरती आग लागली होती त्या 18व्या मजल्यावरती आता अग्निशामक दलाने पूर्ण ताबा मिळवलेला आहे आणि आतमध्ये काहीही जळालेलं आहे याची पाहणी सुरू आहे. धूर आता संपूर्ण थांबवण्यात आलेली आहे कारण जेव्हा ही आग लागली होती 15व्या मजल्यावरती डकला त्या संदर्भातलं शॉर्ट सर्किट झालं होतं. त्यानंतर ही आग वाढत 18व्या मजल्यावरती गेली आणि 18व्या मजल्यामध्ये पूर्ण जळून खाक झाला. 7:20 सुमारास ही आग लागली होती आणि जे प्रत्यक्षदर्शी होते ज्यांनी फायर ब्रिगेडला पहिला कॉल केला ते आपल्यासोबत आहेत. प्रत्यक्षदर्शी क्या बताओगे आप मृदुंग, कितने बजे आपने ये सब हादसा देखा था, आप कहाँ पर थे? हाँ, तो मैं टेरेस पर एक्सरसाइज कर रहा था. मैं सामने ही मैंने देखा कि कुछ धुआं निकल रहा है और तुरंत ही कुछ एक बच्चे की आवाज़ आई, हेल्प हेल्प, बहुत ज़ोर से आई, बहुत ही ज़्यादा ज़ोर से आवाज़ आई. तो आई अंडरस्टूड कि ये कुछ फायर या कुछ बड़ा हुआ है. तो 101 पे मैंने फ़ोन कर दिया. लकीली नाना चौक पे ही है फायर ब्रिगेड, सो 2 मिनट में आ गई. एंड उसके बाद हम लोग ने देखा, हम लोग नीचे उतरे. सो द वे द फायर ब्रिगेड को एक्चुअली बहुत प्रॉब्लम हुआ क्योंकि 18th फ्लोर है, तो इट बिकम्स अ वेरी बिग प्रॉब्लम. तो फायर ब्रिगेड वॉज ट्राइंग इट्स लेवल बेस्ट और बहुत ज़्यादा आग लग, बहुत ज़्यादा धुआं भी निकल रहा था. हमने सामने ही देखा क्योंकि हम लोग हमारे टेरेस से सामने ही वो दिख रहा था. मनाली, तुम्ही स्वतः ते आग पाहिली, तुम्ही स्वतः फोन केला, काय नेमकं तेव्हाचं चित्र होतं? आम्ही लगभग 7 च्या दरम्यान मी आणि माझे हसबंड वी वर वॉकिंग टेरेसवरती आणि अचानक 7:15 च्या आसपास आम्हाला थोडासा धूर दिसला कमला बिल्डिंगमधनं आणि मुलांचा आवाज आला मदत करा म्हणून. तो वी वर स्केअर्ड की हे काय झालं एकदम नेमकी. तेव्हा आग दिसत नव्हता, फक्त धूर दिसत होता. सो मग माझ्या मिस्टरांनी लगेच ते 101 मध्ये फोन केला आणि लकीली आपण तारदेवला राहतो, नाना चौक एकदम 2 मिनिटाच्या जवळ आहे. तर 1-2 मिनिटात 7:15 फोन केला. आय थिंक 7:17 फायर ब्रिगेड ऑलरेडी आलेले होते
आणि अप्रोच रोड खूप पातळ असल्यामुळे थोडंसं त्यांना जायला त्रास होत होता. बट आय थिंक दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब आणि सगळ्यांना रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सुवर्णा, मी तुला एक टॉप अँगलनी सुद्धा दृश्य दाखवतो की रेस्क्यू ऑपरेशन करत असताना अग्निशामक दलाला कशा प्रकारे अडचणी आल्या. आपण ही जर अँब्युलन्स पाहत असाल, ही 24व्या माळ्यावरून आपण ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतात. पूर्ण अरुंद असा रस्ता आहे. या अरुंद असा रस्ता असल्यामुळे फायर ब्रिगेडला आतमध्ये गाड्या घेऊन जाण्यास त्या ठिकाणी खूप विलंब झाला आणि त्यामुळेच ही आग आपल्याला जास्त भडकताना पाहायला मिळाली. ही आग आपल्याला जास्त वाढताना पाहायला मिळाली. जेव्हा 7:21 अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तेव्हा जर हा अरुंद रस्ता नसता तर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर इमारतीमध्ये पोहोचता आलं असतं. मात्र दुर्दैवाने ही इमारत आतमधल्या बाजूस बांधण्यात आलेली आहे आणि बाहेर जाण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी पूर्ण अरुंदाचा रस्ता, त्यामुळे बाहेर त्याचे स्टॉल पण आहेत आपण पाहू शकता. आणि या सर्व कारणामुळे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना ज्या गाड्या आहेत त्यांना आतमध्ये घेऊन जाण्या लवकर पाहिजे होतं, मात्र त्या दुर्दैवाने उशिरा पोचल्यामुळे या आगीमध्ये 2 जणांचा होरपडून असा मृत्यू झालेला आहे. आणि आता रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला काही मिनिटात संपूर्णतः या ठिकाणी संपताना पाहायला मिळणार आहे. मुंबईमध्ये असे अनेक इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये अशीच अरुंद रस्ते आहेत आणि त्या अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी जे ऑपरेशन करण्यास त्या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागतं. सुवर्णा. नक्की तुषार, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आणि साधारण 15 जण जखमी आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत असंही कळतं आहे. 2 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे अशीही माहिती समोर येते आहे. धन्यवाद तुषार माहिती दिल्याबद्दल.